खर तर आपण ज्यावेळेस मराठीचा विचार करतो हे खरंच आहे की मराठी ही एक अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे आणि आपल्या देशामध्ये तमिळ असेल किंवा मराठी असेल या दोन्ही भाषा यांचा जो काही आपल्याला उद्भव दिसतो किंवा यांचा जो वापर दिसतो हा अतिशय प्राचीन काळापासून होताना आपल्याला दिसतो आणि म्हणूनच ही भाषा अनेक लोकांनी समृद्ध केली आणि आज ती समृद्ध होत होत ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पोचलेली आहे तर अनेक वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो की आपली भाषा वाचेल का कारण जगातल्या शेकडो भाषा या संपल्या पण मला असं वाटतं की मराठीने इतकी आव्हानं या ठिकाणी पेलली त्यामुळे मराठी ही संपणार नाहीच मला असं वाटतं ती अधिक समृद्ध होत जाईल त्याची स्वरूपं बदलतील पण स्वरूपं बदलली तरी मराठी मला असं वाटतं की त्याचा जो काही एक विचार आहे तो कधीच संपू शकत नाही आणि म्हणूनच आज आपण सातत्यानं असं सांगतो की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ती व्यवहार भाषा झाली पाहिजे ती रोजगार भाषा झाली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण मराठीचा विचार करू त्यावेळी निश्चितपणे मराठीसारखी आपली भाषा ही अधिक समृद्ध होत जाईल आज मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणे उच्च आणि तंत्र शिक्षण देखील मराठीतनं आता आपल्याला घेता येणार आहे त्याची सुरुवात देखील आपण केली आहे वैद्यकीय शिक्षण देखील आपल्याला मराठीतून घेता येणार आहे शेवटी भाषेशी जो संबंध हा आमच्या तरुणाईचा तुटत होता किंवा आमच्या जे विद्यार्थी आहे यांचा तुटत होता तो साधारणपणे उच्च शिक्षणाकडे गेल्यानंतर तिथे जो काही इंग्रजीच इंग्रजीचा सगळा आपल्याला एक काय प्रादुर्भाव म्हणा किंवा जे काय म्हणाल तो जो आपल्याला पाहायला मिळायचा त्याच्यामुळे हळूहळू भाषेशी आपलं नातं तुटत होतं पण आता नव्यानं ना हे नातं भाषेशी जोडण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आपण बघितलं की आज जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगले इंजिनियर जर्मन जर्मनीतले आहेत आणि ते सगळे जर्मन भाषेत शिकले आहेत किंवा जगातले सर्वात चांगले इलेक्ट्रॉनिक्स जपानमध्ये आहे ते जपानी भाषेमध्ये शिकले आहेत त्यामुळे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते ते त्यांच्या स्वय स्वयं त्यांनी स्वयं त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि मग आम्हीच वर्षानुवर्षे एक आग्रह धरून ठेवला आणि त्यामुळे अर्थात इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे ती चांगली भाषा आहे त्याचा विरोध असण्याचं कारण नाही आहे पण आपल्या भाषेमध्ये त्याहीपेक्षा चांगलं आपण करू शकतो हे आपल्याला माहिती असताना देखील आपण कुठेतरी त्यात मागे राहिलो पण आता ही नवीन दालनं या ठिकाणी उघडली आहेत